ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी नाटक, चित्रपट, मालिका, वेब सिरीज अशा विविध माध्यमातून दर्जेदार कलाकृती सादर केल्यात. या सगळ्यात रंगभूमी हे प्रभावी माध्यम मानलं जातं आणि हेच माध्यम त्यांच्यासाठी कायमच जवळचं राहिलंय. म्हणूनच 10 जानेवारी 2016 हा दिवस विक्रम गोखलेंसाठी अत्यंत दुःखद दिवस होता हे त्यांनी स्वतः एका कार्यक्रमात सांगितलं होतं. कारण याच दिवशी त्यांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेतली होती. निवृत्तीनंतरही त्यांनी कायमच रंगभूमीविषयीचं प्रेम, आदर वेळोवेळी व्यक्त केलाय. विक्रम गोखले यांना घशाचा त्रास जाणवत होता आणि त्यामुळे त्यांनी के दिल अभी भरा नाही या नाटकाचे प्रयोगही थांबवले होते. यावर त्यांनी उपचारही सुरू केले होते, मात्र आवाजावर मर्यादा आल्याने रंगभूमीवर संवाद फेक करणं कठीण जात होतं. म्हणूनच त्यांनी नाट्य रसिकांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. एखादी तरी स्मितरेषा, कथा, कमला, कल्पवृक्ष कन्येसाठी के दिल अभी भरा नाही, खरं सांगायचं तर छुपे रुस्तम, जावई माझा भला, दुसरा सामना, नकळत सारे घडले, पुत्र मानवाचा, बॅरिस्टर, मकरंद राज्याध्यक्ष, महासागर, मी माझ्या मुलांचा, संकेत मिलनाचा, समोरच्या घरात, सरगम, स्वामी ही विक्रम गोखले यांच्या कारकिर्दीतील महत्वाची आणि गाजलेली नाटकं आहेत. विक्रम गोखले यांना त्यांच्या आवाजाविषयक त्रासामुळे रंगभूमीचा निरोप घ्यावा लागला. हा निरोप त्यांनी शरीराने घेतला असला तरी मनाने आणि हृदयाने ते कायम रंगभूमीत गुंतले असल्याचं अनेकदा बोलत असत. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी रंगभूमीवरील ही निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर विक्रम गोखले यांनी मालिका आणि चित्रपटात काम करणं मात्र सुरू ठेवलं होतं, मात्र विविध कार्यक्रम आणि मुलाखतीत ते आवर्जून रंगभूमीचा उल्लेख करत. तेव्हा रंगभूमीपासून निवृत्ती घेतली असली तरी विक्रम गोखले यांचं रंगभूमीवरील काम नाट्यरसिकांच्या कायम स्मरणात राहील. लेट्स अप मराठी, मुंबई.